नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिजाऊ प्रबोधिनी अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण एमपीएससीच्या पूर्व मुख्य परीक्षा ज्या आहेत त्यांचा जो अभ्यासक्रमामध्ये झालेला बदल आहे आणि त्याचा जो पॅटर्न आहे, करेक्ट आहे, यात काही बदल झाला आहे का की तो तसाच आहे, त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद। असंच प्रेम कायम असू द्या। ओके, या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। लेट्स स्टार्ट आर व्हिडिओ। ओके, सो सर्वात प्रथम एमपीएससीने 2020ची जी राज्यसेवा मुख्य परीक्षा होती, कधीची? 2020ची राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यापासून पेपर 1, 2 आणि 3 आणि पेपर 4 असे चार पेपर जे होते त्यांच्या सिलेबसमध्ये काही मुद्दे ॲड केलेत, बरोबर आहे? तर हा जो बदललेला अभ्यासक्रम आहे हा नेमका काय आहे आणि मुलं काय असतात की मुलांना अपुऱ्या माहितीच्या अभावी मुलांचं लक्ष याकडे जात नाही, म्हणून हा विशेष केलेला प्रयत्न। मग यामध्ये आज आपण एमपीएससीचं स्वरूप काय आहे, किती मार्कांचे पेपर होतात, स्पेशली आपण पूर्व आणि मुख्य या दोघांच्या बाबतीत बोलणार आहोत। सो सर्वात अगोदर आपण एमपीएससीच्या पूर्व परीक्षेपासून सुरुवात करूया। कुठून सुरुवात करूया? एमपीएससीची पूर्व परीक्षा। सर्वांना माहिती आहे एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचे दोन पेपर होतात, एक आहे जीएस म्हणजे सामान्य अध्ययन आणि दुसरा आहे सीसॅट। ओके, दोघं पेपर 200-200 मार्कांचे होतात, म्हणजेच पूर्व परीक्षा एकूण किती मार्कांची आहे? 400 मार्कांची। किती मार्कांची मित्रांनो? 400 मार्कांची। यूपीएससी प्रमाणे इथे सीसॅट हा पेपर क्वालिफाय नाहीये, म्हणजे सीसॅटचे मार्क्स तुमच्या मेरिटमध्ये पकडले जातात, त्यामुळे सीसॅटचं एक विशेष महत्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। ओके, सो हा पॉइंट क्लिअर झाला की पूर्व परीक्षा ही किती मार्कांची आहे? 400 मार्कांची आहे। किती मार्कांची आहे? 400 मार्कांची, राईट? मग आता ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर जी मुख्य परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, ओके, त्या मुख्य परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत ते आपण येणाऱ्या वेळेत बघणार आहोत। ओके, सो कम टू द पॉइंट। आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल याच्यामध्ये टोटल प्रश्नपत्रिका किती आहेत? 6 आहेत। ओके, लेखी परीक्षा किती मार्कांची होते? 800 मार्कांची लेखी परीक्षा होते। किती मार्कांची होते मित्रांनो? 800 मार्क्स रिटर्न एक्झामिनेशन। ओके, लेखी परीक्षा ही 800 मार्कांची होते आणि मुलाखत याला 100 असे गुण देण्यात आलेले, म्हणजे राज्यसेवेचं जे स्वरूप, जे मुलं नवीन तयारी करणार आहात राज्यसेवेसाठी त्या मुलांसाठी ही हा व्हिडिओ एक मार्गदर्शक ठरणार आहे। ओके, सो राज्यसेवेचं जे स्वरूप आहे ते आपण बघतो। परीक्षा 3 टप्प्यात घेतली जाते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत। ओके, असे 3 टप्पे आपल्याला या परीक्षेमध्ये दिसतात। तर आपण बघितलं पूर्व परीक्षा ही 400 मार्कांची आहे, मुख्य परीक्षा ही 800 मार्कांची आहे आणि मुलाखत ही 100 मार्कांची आहे। म्हणजे फायनल मेरिट जे तुमचं लागतं ते किती पैकी लागतं मित्रांनो? 900 पैकी लागतं। किती पैकी लागतं? 900 मार्कांपैकी। ओके, तर यामध्ये मग पेपर कसे घेतले जातात ते आपण बघूया। यामध्ये जे अनिवार्य पेपर आहेत, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये कोणाला कुठल्या प्रकारची सूट नाहीये, त्या अनिवार्य पेपरमध्ये दोन विषय आहेत, तो म्हणजे मराठी आणि इंग्लिश किंवा इंग्रजी ज्याला आपण म्हणतो। ओके, ह्या दोन विषयांचे पेपर हे दोन पद्धतीने होतात। ओके, पहिली पद्धत आहे ती म्हणजे पारंपरिक, ज्याच्यामध्ये वर्णनात्मक आपण म्हणतोय। वर्णनात्मक म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह पेपर तुम्हाला लिहायचा आहे। ओके, तिथे निबंध लिहायचा आहे, तिथे पत्र वगैरे लिहायचं आहे, जे तुम्हाला सांगितलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं, म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन असेल। आणि दुसरा ह्याच विषयाचा पेपर तो म्हणजे कसा असणार आहे? वस्तुनिष्ठ। वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, एक प्रश्न असेल त्याला 4 ऑप्शन असतील, त्याच्यातून तुम्हाला उत्तर निवडायचं असणार आहे, असा हा दोघं पेपरचं स्वरूप आहे। ओके, जो वर्णनात्मक मराठीचा पेपर आहे तो असतो 50 मार्कांचा, जो इंग्रजीचा पेपर आहे तो पण असतो 50 मार्कांचा। हे दोघं पेपर एकाच वेळी होतात, एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये। यासाठी वेळ आहे 3 तास। किती वेळ आहे? 3 तासांचा वेळ आहे। ओके, एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील हे सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी, बरोबर आहे? पण दोन भागांसाठी उत्तरपत्रिका कशा असतील? स्वतंत्र असतील। म्हणजे मराठीचं उत्तरपत्रिका तुम्ही मराठीत लिहिणार आहात आणि इंग्लिशच्या उत्तरपत्रिकेमध्ये इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरचे आन्सर्स लिहिणार आहात। ओके, त्यानंतर
जो दुसरा अनिवार्य पेपर आहे त्यात पण मराठी आणि इंग्रजी हे एकत्र असणार आहे, यासाठी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोघही काय असणार आहे, एकच असणार आहे। हा पण पेपर तुमचा 100 मार्काचा होतो आणि हा पेपर पण किती मार्काचा होतो, 100 मार्काचा होतो। याचा अर्थ जे मराठी आणि इंग्रजी विषय आहे हे राज्यसेवेसाठी किती मार्कांना आहेत, 200 मार्कांना आहेत टोटल, किती मार्कांना आहेत, 200 मार्कांना। ऑल राईट, कम टू द नेक्स्ट पॉइंट। नेक्स्ट पॉइंट मध्ये जो पेपर 3 आहे, GS1 ज्याला म्हटलं जातं, ओके, त्यामध्ये साधारण 150 प्रश्न असतात आणि 150 मार्क असतात। किती प्रश्न असतात मित्रांनो, 1 बरोबर आहे, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4, हे चारही पेपर प्रत्येकी 150 मार्कांचे असतात आणि या चारही पेपर मध्ये प्रत्येकी 150 प्रश्न असतात, 150 क्वेश्चन त्यामध्ये। आणि याचा जो दर्जा आहे तो बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे, हा पदवी आहे, म्हणजे पदवी पर्यंतचा किंवा तिची जी काठिण्य पातळी आहे ती कशी असणार आहे, पदवी परीक्षेची असणार आहे। हा पेपर 2 भाषांमध्ये प्रिंट केला जातो, तो आहे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये, आणि प्रत्येकासाठी वेळ असतो 2 तास, म्हणजे 2 तास 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 150 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे। प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे मित्रांनो, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह, हे लक्षात, व्हेरी गुड, ओके। हे झालं पेपरचा पॅटर्न। आता आपण पुढे बघूया की सामान्य अध्ययन पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पेपर 4 मध्ये काय काय बदल झालेत ते बघितलं होतं, ज्यांनी बघितलं नसेल तो व्हिडिओ तोही त्यांनी बघून घ्यावा, ओके। यात महत्वाची एक जी गोष्ट आहे ती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, ओके। निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी करण्यात आलेली आहे आता, ती आहे 1/3, म्हणजे प्रत्येक 3 चुकीच्या उत्तरांकरता 1 बरोबर प्रश्न जो आहे त्याचे गुण वजा करण्यात येतील, 1/3 ज्याला आपण म्हणतो, काय, 1/3, ओके। सो हे 1/3 सिस्टीम आता याच्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे, ओके। सो मराठी आणि इंग्रजी यामध्ये काय काय अपेक्षित आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये 2 पेपर होतात, एक असतो तुमचा ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा आहे रिटर्न। सो जो रिटर्न पेपर आहे त्या रिटर्न पेपर मध्ये आपण बघितलं मराठीत किती मार्क आहेत, 50 मार्क, ओके। काय काय येतं, निबंध लेखन, सुमारे 400 शब्दापर्यंतचा निबंध लिहायचा असतो तुम्हाला, त्यानंतर ट्रान्सलेशन, भाषांतर करायचं असतं इंग्रजीचं मराठीमध्ये, काय, इंग्रजीचं मराठीमध्ये, इथे सुमारे अर्धा पान असतात किंवा 2 पॅरेग्राफ तुम्हाला दिलेले असतात किंवा विचारलेले असतात, राईट। आणि तिसरं आहे सारांश लेखन, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिसाईज रायटिंग असं पण म्हणतो, म्हणजे एक पॅसेज दिलेला असतो त्याचा सारांश तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दात मांडायचा असतो, असं ह्या मराठीच्या पेपरचं स्वरूप असतं, ओके। इंग्रजीच्या पेपरचं स्वरूप काय आहे, ओके, सेम एसे रायटिंग आहे, ओके। 2 टॉपिक दिले जातात तुम्हाला, 400 शब्दापर्यंतचा एसे तुम्हाला याच्यासाठी पण लिहिणं आवश्यक आहे, हाही खूप महत्वाचा विषय आहे। त्यानंतर ट्रान्सलेशन, ओके, इथे इंग्रजीचं मराठीत होतं, इथे काय असणार आहे मराठीचं इंग्लिशमध्ये, आणि साधारण सेमच आहे दोघांचं, आणि इथे पण सारांश लेखन आहे तर इथे पण सारांश लेखन तुम्हाला करायचं, प्रिसाईज रायटिंग तुम्हाला करायचं आहे, अंडरस्टूड, ओके। आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय आहे मराठी इंग्रजीत ते आपण बघूया। ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसतंय या ठिकाणी की व्याकरणाचा प्रकार बऱ्यापैकी या दोघं पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे काय की तुम्हाला जर इंग्लिश किंवा मराठी या विषयांमध्ये अडचण असेल तर तुम्हाला त्याचा क्लास केल्याशिवाय कुठलंही गत्यंतर नाही, कारण तेवढ्या डीप लेवलला जाऊन इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ओके। या ठिकाणी जर मराठीमध्ये असतील, वाक्प्रचार असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील, शुद्ध लेखन विरामचिन्ह असतील, ओके, हे विचारलेलं आहे, आकलन, उतार्या खालील प्रश्नांची उत्तरं वगैरे लिहिणे असं स्वरूप असणार आहे। इंग्लिशमध्ये पण अगेन इडियम्स, फ्रेजेस, सिनॉनिम्स, अँटीनॉम्स वगैरे जे आहेत ते विचारलेले आहेत। तुम्ही आपल्याच जिजाऊ प्रबोधिनीच्या चॅनलचे जर रेग्युलर सबस्क्राईबर असाल तर तुम्हाला लक्षात येईल की हे कंटेंट तुम्हाला रोज हा टाकण्यात आलेला असतो, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन पण सर्च करू शकतात आणि बघू शकतात, ओके। स्नेहल मॅडम याच्यामध्ये विशेष मेहनत घेत आहे इंग्रजीसाठी,
त्यांचेही लेक्चर्स तुम्ही याच चॅनलवर बघू शकता, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. करेक्ट आहे. त्यानंतर कम टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे आपला पेपर वन. ओके मित्रांनो, पेपर वन मध्ये काय काय बदल झालेले आहेत, तर याच्यामध्ये जो फर्स्ट टॉपिक ऍड झालेला आहे तो कोणता आहे, इतिहास या विषयामध्ये. ओके, इतिहास या विषयामध्ये जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे तिचे भारतात आगमन आहे. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये थोडक्यात तुम्हाला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली, तिचं भारतात आगमन होण्यापूर्वी ती कुठे कुठे होती, भारतात आगमन झाल्यानंतर तिने कसे तिचे पाय रोवलेत, इत्यादी ज्या डिटेल आहेत ते तुम्हाला कराव्या लागणार आहे. त्यानंतर धार्मिक सुधारणा आणि यामध्ये लिहिले की त्यावरील त्यांचा समाजावरील परिणाम हा एक मुद्दा आहे. ओके, थिओसॉफिकल सोसायटी या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. हा एक मुद्दा आपल्याकडे बघायला मिळतो. जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जो ऍड झालाय तो आहे वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजे थोडक्यात मित्रांनो आपण असं समजू शकतो की इतिहास आणि अर्थव्यवस्था या दोन विषयांना कंबाईन करून हा कुठेतरी टॉपिक बनवण्यात आलेला आहे असं आपल्याला प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, यात बघा व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन जो दादाभाई नवरोजीचा सिद्धांत होता, यांचा जो सिद्धांत आहे तो आपल्याला बघायचा आहे. अनौद्योगिकरण, भारतीय हस्तोद्योगांचा ऱ्हास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण, आधुनिक उद्योगांचा उदय, भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी फंड, गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान. बरोबर आहे. म्हणजे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि या मेन्समध्ये 2021 मेन्समध्ये आपल्याला यावर अपेक्षित प्रश्न असे बघायला मिळणार आहेत. ओके, त्यामुळे या मुद्द्यांना बघ प्रिपरेशन करताना ऍटलीस्ट जे नवीन पॉइंट्स ऍड झालेले आहेत त्यावर आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढे झाल्यानंतर आपल्याला दिसतंय की एक मुद्दा यामध्ये ऍड झालेला आहे तो म्हणजे महत्वाच्या व्यक्तींची भूमिका. ओके, यात बंगालची फाळणी, होमरूल चळवळ, हे बेसिकली आपण इतिहासाचा अभ्यास करताना हे पॉइंट्स आपण करत असतो, पण इथे त्यांचा विशेष उल्लेख आल्यामुळे यांना आणखी डीपमध्ये जाऊन आपल्याला याचा अभ्यास करावा लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. महत्वाच्या काही व्यक्ती ऍड झालेल्या आहेत त्यांच्याविषयी विशेष माहिती असणं गरजेचं आहे. त्यात पहिले सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोज शाह मेहता, दादाभाई नवरोजी, ए ओ ह्यूम, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, अरविंद घोष, तसेच बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर. मित्रांनो इथे इतर शब्द वापरलाय, याचा अर्थ हे सगळे लोक कोण आहेत, ज्यांनी भारताच्या नॅशनलिस्ट मुवमेंटमध्ये, बरोबर आहे, जी राष्ट्रवादाची चळवळ आपली झाली होती, स्वातंत्र्याची जी लढाई झाली होती, त्यामध्ये योगदान असलेल्या सगळ्याच लोकांचा या ठिकाणी उल्लेख आपल्याला दिसतोय. राईट. बघा इथे ऑलरेडी आपण मवाळ गटाचा काळ किंवा जहाल गटाची वाढ असे पॉइंट्स यामध्ये असताना हे विशेष रेफरन्स या ठिकाणी का द्यावे लागले, त्याची गरज का पडली, तर याचा अर्थ काय की आयोगाला अपेक्षित आहे की तुम्ही या व्यक्तींबद्दल विशेष माहिती ठेवणं काय आहे गरजेचं आहे. करेक्ट आहे. पुढे जाऊन जर आपल्याला बघायचे मुद्दे तर यामध्ये ब्रिटिश शासनकालीन झालेले उठाव, जे प्रसिद्ध उठाव आहेत, काही आदिवासींचे उठाव आहेत, शेतमजुरांचे उठाव आहेत, तसं काही नावं दिलेली रघुजी भांगरे, उमेश नाईक, ओके, बाकी आदिवासींच्या ज्या चळवळी असतील त्या, ओके, महाराष्ट्रातील बंड सगळ्यांना माहिती, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, अभिनव भारत, बंगाल पंजाब मधील क्रांतिकारक चळवळी. म्हणजे काय की या विषयांमध्ये आता थोडस क्रांतिकारी ज्या चळवळी आहेत त्याचं पण इन्क्लुजन करण्यात आलेलं आहे असं आपल्याला प्राइमा फेसी दिसतंय. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येईल, काय लक्षात येतंय, आपल्या गांधी युगातील जी राष्ट्रीय चळवळ झाली होती त्यांच्या काळातली, मग यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेविषयीचा विशेष जो दृष्टिकोन आहे, ओके, जी अस्पृश्यांची समस्या होती त्याच्याविषयीचा विशेष दृष्टिकोन जो आहे त्याबद्दल आपल्याला इथे प्रश्न बघायला मिळतो. यात आपण बघितलं तर जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या कुठल्या चळवळी केल्या, गांधीजींनी कुठल्या चळवळी केल्या, बाकी इतर लोकांनी कुठले कुठले प्रयत्न केले हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, नेक्स्ट या सिलेबसमध्ये झालेला नवीन मुद्दा, बघा मी फक्त मुद्द्यांवर फोकस करतोय, तुम्ही त्याच्याकडे लक्षात ठेवा,
बाकी सिलेबस तर महत्त्वाचा आहे पण यात जे नवीन ऍडिशन झालंय त्याकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, नंतर सत्तेच्या हस्तांतरणाकडे. इथं ऑगस्ट घोषणा 1940, क्रिप्स योजना 1942, वेव्हल योजना 1945, कॅबिनेट योजना 1946. ओके, ह्या ज्या सगळ्या योजना आहेत यांच्याविषयी पण आपण बेसिकली अभ्यास करतो, असं नाही की नाही करत, पण त्याच्याविषयी विशेष माहिती असणं आता काय आहे गरजेचं असणार आहे. सो आय होप तुम्हाला यातले पॉइंट्स कळाले असतील. ओके, पुढचा जो स्वातंत्र्योत्तर भारत आहे यामध्ये काश्मीर, पंजाब आणि आसाम मधील आतंकवाद यावर काहीतरी विशेष पॉइंट्स तुम्हाला टिप्पणी करायला लावलेली आहे. बरोबर आहे, महत्वाचा मुद्दा ज्याच्यावर अनेक प्रश्न अनेक एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड असतात, मग ती कंबाईंडची एक्झाम असू द्या किंवा राज्यसेवेची एक्झाम असू द्या, यामध्ये तो आहे म्हणजे निवडक समाज सुधारक. यात काही होते आणि काही नवीन ऍड करण्यात आले, त्यात सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असलेले गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तरखडकर, पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ, हरी देशमुख, न्यायमूर्ती तेलंग, के टी तेलंग त्यांना म्हटलं जातं, भाऊ दाजी लाड, आचार्य बाळजाश्री बाळशास्त्री जांभेकर त्यांना दर्पणकार पण म्हटलं जातं, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळकृष्ण गोखले. ओके, त्यानंतर काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, रधो कर्वे. ओके, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्र संत तुकडोजी महाराज, बाबा आमटे आणि संत गाडगे महाराज. बरोबर आहे, हे सगळे समाज सुधारक यांचं कार्य हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय करायचंय अभ्यासायचं आहे. ओके, महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सांस्कृतिक वारसामध्ये काही गोष्टींना ऍड करण्यात आलेला आहे, त्या गोष्टी म्हणजे कोणत्या मित्रांनो, त्या आहेत कान्हेरा, कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ इथल्या ज्या लेणी आहेत त्या लेणींवर काय काय कोरलेलं आहे, कोणाच्या काळातल्या आहेत, म्हणजे इतिहासाशी संबंधित अनेक प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात. तसेच लोणार सरोवर, ओके, महाराष्ट्रातील किल्ले, हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये ऍड झालाय, तो म्हणजे महाराष्ट्रातील किल्ले. बरोबर आहे, ज्यावेळेस त्याच्यावर प्रश्न येतील त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने पण काय केलं जाईल, मग काम केलं जाणार आहे. तसेच वाङ्मय व संत वाङ्मयाचा जो प्रभाव आहे, बरोबर आहे, तोही मुद्दा आपल्याला एमपीएससीच्या नवीन पॉइंट्स मध्ये ऍड झालेला दिसतो. त्यानंतर भूगोलात जर बघितलं, भूगोलात खूप जास्त बदल नाही पण थोडाफार बदल आपल्याला दिसतोय, त्यामध्ये महाराष्ट्रातील नैसर्गिक भूमी स्वरूपे, त्या टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता म्हणजे ज्याला रांजण खळगे आपण म्हणतो, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण म्हणजे बीचेस ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, बरोबर आहे, ते सगळे पॉइंट्स आणि त्याच्याशी रिलेटेड माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. मानवी भूगोलामध्ये मानवी भूगोलातील जी विचारधारा होती म्हणजे संभवतावाद, पॉसिबिलिटीज, करेक्ट, शक्यतावाद किंवा असंभववाद, अशक्यतावाद, थांबा व पुढे जा विचारधारा किंवा विकास संकल्पना, या नवीन संकल्पना ज्या भूगोलाला एक वेगळ्या आयामापर्यंत घेऊन जातात त्या या ठिकाणी ऍड करण्यात आलेल्या आहे, म्हणजे याचा विशेष अभ्यास करावा लागणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, तो म्हणजे ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय. यामध्ये बरोबर आहे, यामध्ये आपण बघतोय की इलेक्ट्रॉनिक व्यवसाय असतील किंवा पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र असतील म्हणजे आय टी पार्क्स, त्यांच्याबद्दलची विशेष माहिती, भारतातील सिलिकॉन व्हॅली, संगणक व जैविक तंत्रज्ञान, सिटी बी टी ज्याला म्हटलं जातं, भारतातील संशोधन, तसेच विकास संस्था जी आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्यांची असलेली भूमिका, हा पण एक महत्वाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर पुढे जाऊन जर आपण बघितलं तर हिट आयलँड म्हणून महाराष्ट्रामध्ये जे केंद्र आहेत ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त हीट पडते असे जे लोकेशन्स आहेत त्याला हीट आयलँड्स आपण म्हणत असतो. सो हीट आयलँड काय आहेत, कुठे आहेत, त्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची. यानंतर महत्त्वाचे जे मुद्दे जास्त ॲड झालेले आहेत ते भूगोल, आकाश आणि अवकाश, अंतराळ जे आहेत, कारण यामध्ये या काळात आपण बरीचशी प्रगती यामध्ये केलेली आहे. बरोबर आहे, त्यात देशाचे संरक्षण, बँकिंग, इंटरनेटच्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूरस्थ प्रणाली किंवा टेलिकम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण, वाहतूक नियोजन, त्यामध्ये लो मार्ग, रस्ते मार्ग, सागरी मार्ग किंवा हवाई मार्ग, याच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था, त्याच्याशी संबंधित असलेल्या अडचणी आणि त्याला असलेले सोल्युशन्स हे आपल्याला बघायचे. भारतातील मिशन शक्ती, अँटी सॅटेलाइट मिशन, अवकाश उपग्रह संपत्ती,
अवकाश स्पेस संशोधन करेक्ट आहे. त्यानंतर इस्रो डीआरडीओ यांच्या भूमिका ज्या आहेत अंतराळातल्या त्याच्याशी संबंधित आणि जो स्पेस वेस्ट आहे बरोबर आहे म्हणजे जो स्पेस मधला कचरा आहे त्याचं व्यवस्थापन कुठल्या पद्धतीने केलं जातं. ओके अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा ज्या घेतल्या जातात त्या कुठल्या कुठल्या आहेत. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेला की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये कॉमन कुठली तरी कवायत झाली किंवा काय झालं त्याविषयीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा यामध्ये जो ऍड करण्यात आला आहे तो आहे रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे. यामध्ये रिमोट सेन्सिंग बद्दल जेवढ्या पण गोष्टी आहेत जसं डेटा माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग प्रक्रिया काय आहे, ओके इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स काय असतात ते बघायचं आहे, नकाशाचं रिझोल्युशन कसं काढतात, दृश्यमान व्याख्या, एरियल फोटोग्राफी वगैरे जे आहे, ओके हा पण एक मुद्दा यामध्ये आपल्याला ऍड झालेला दिसतो. ओके जीआयएस, ओके ज्योग्राफिकल इंडिकेशन्स ज्याला आपण जीआय टॅग पण म्हणतो, ओके जीआयएस मॉडेल त्याचे काय काय प्रयोग आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ओके असे हे मुद्दे ज्योग्राफीच्या सिलेबसमध्ये ऍड झालेले आहेत. ही सिलेबसची कॉपी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन पण ते घेऊ शकतात, तुम्ही ते बघून घ्या. करेक्ट आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे यामध्ये पर्यावरणीय नीती तत्वे. आता तुम्ही बघितलं सगळ्यांनी कॉप 26 वगैरे झाली, हवामान बदल, जागतिक परिषदा कुठल्या कुठल्या आहेत, आम्ल वर्षा, ओझोन थोर, भारताचे त्या बाबतीत काय काय टार्गेट्स आहेत, मग ते टार्गेट्स राज्यांवर डिवाईड झालेत का, राज्यांना काय काय टार्गेट्स दिलेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय आहे, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, हे सगळे पॉइंट्स आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. ओके कम टू द नेक्स्ट पॉइंट. सो दिस इज ऑल अबाउट युअर पेपर वन. पेपर वन मध्ये झालेले हे चेंजेस आहेत जे आपण बघितले. आता आपण थोडंसं पेपर टू कडे जाऊया. पेपर टू मध्ये बघा एक गोष्ट ऍड करण्यात आलेली, ती म्हणजे काय, शिक्षणाचा हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश, फंडामेंटल राईट्स मध्ये याचा झालेला समावेश, कामाचा हक्क, माहितीचा अधिकार या गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्या आहेत, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला आपण म्हणतो, तसेच केशवानंद भारती केस किंवा मिनर्वा मिल केस हे पण यामध्ये काय केलंय ऍड करण्यात आलेलं आहे. यात एक महत्वाची गोष्ट जी ऍड झाली ती म्हणजे काय, सीआयसी चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय दक्षता आयोग, सॉरी सीआयसी सीव्हीसी ज्याला म्हणतो आपण, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, केंद्रीय माहिती आयोग, सीव्हीसी व्हिजिलन्स कमिशन हा दक्षताशी रिलेटेड आहे, आय एम सॉरी मित्रांनो, ओके आणि केंद्रीय माहिती आयोग म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन सीआयसी. सो सीआयसीचं यामध्ये काय झालेलं आहे, ऍडिशन झालेलं आहे सिलेबसमध्ये. त्यानंतर अवशेषा अधिकार जे आहेत तो एक पॉईंट ऍड झाला आहे. कलम 370 जे रद्दबातल झालं ते कलम 371, ओके आणि असममितीय संघराज्य व्यवस्था, असिमेट्रिकल संघराज्य व्यवस्था काय आहे हा पण मुद्दा आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं आपण तर नीती आयोग आणि आर्थिक संघराज्य जे आहे, ओके इकॉनॉमिक फेडरल ज्याला फेडरलिझम ज्याला म्हणतो आपण, त्यांचं बदलतं स्वरूप काय असणार आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंधित, व्यवस्थापनाशी संबंधित, ओके ज्या सरकारी कमिशनच्या शिफारशी आहेत त्याच्यावर विशेष भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर इथे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की भारतीय प्रशासनाचा उगम ब्रिटिश पूर्व काळामध्ये भारतीय प्रशासनाचा उगम कसा झाला, ब्रिटिश पूर्व काळात काय होता, ब्रिटिश काळात काय होता आणि स्वातंत्र्यप्राप्ती काळानंतर काय झाला, यात बदल झालेत का यामध्ये आजही ब्रिटिश पूर्व काळातली मानसिकता आहे किंवा ब्रिटिश काळातली मानसिकता आहे हे बघणं आपलं काम आहे. राईट. त्यानंतर यामध्ये काही विशेष उल्लेख केलेले आहेत ते म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांचे कार्य व भूमिका, म्हणजे जे पद एमपीएससीतून भरले जातात त्यांच्याविषयीचे कार्य आणि त्यांचे भूमिका काय आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि तेवढंच ते गरजेचं आहे. मग यामध्ये तहसीलदार तसेच तलाठी यांच्या पण कार्य आणि भूमिका तुम्हाला माहीत असणं, म्हणजे थोडक्यात जेवढीही शासनाची पदे आहेत त्यांचं प्राथमिक कार्य काय आहेत, त्यांच्या भूमिका काय असतात, जेणेकरून त्यांना प्रॉपर अधिकारी तुमच्यातून निवडता येतील अशी त्यांची अपेक्षा आहे. ओके कम टू द नेक्स्ट पॉइंट. निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकतायत की ईव्हीएम मध्ये घोटाळे आहेत, ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याशी संबंधित नवीन जे तंत्रज्ञान आता आलेलं आहे
व्हीव्हीपॅट तेही तुमच्या सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. व्हीव्हीपॅट म्हणजे थोडक्यात वोटर व्हेरीफाईड मशीन असतं हे. म्हणजे काय, तुम्ही ज्यांना वोट दिलात त्यांच्याविषयीची रिसिट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असते, त्याला आपण व्हीव्हीपॅट मशीन्स असं म्हणत असतो. त्यानंतर प्रसारमाध्यमे यामध्ये फेक न्यूज तसेच पेड न्यूज ज्या आहेत सॉरी त्या कशा घेतल्या जातात, त्याच्याशी काय संबंध आहे ते आपल्याला बघायचंय. तसेच मुख्य प्रवास प्रवाहातील जे जनसंपर्क आहेत, ओके, प्रसारमाध्यमांमधील महिलांचा सहभाग, त्यांची वस्तुस्थिती काय आहे आणि त्याची मानके काय आहेत हे आपल्याला बघायचंय. सामाजिक माध्यमांमुळे निर्माण झालेली नवीन जी आव्हानं आहेत ती पण आपण बघतोय. यात जो एक महत्वाचा मुद्दा नवीन ऍड झाला आहे तो आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. मग व्याख्या काय आहे, त्याची डेफिनेशन, जमिनीचे कुठले कुठले प्रकार त्यामध्ये येतात, जमिनीचा वापर, तो वापर जर बदलायचा असेल तर त्या संबंधीची प्रक्रिया काय, महसूल कसा आपण त्यामध्ये काढत असतो, आकारणी काय करत असतो, भूमी अभिलेख, त्याचं अपील, पुनर्निरीक्षण, पुनर्विलोकन या संबंधित काय काय तरतुदी आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि नवीन जे कायदे ऍड झालेले आहेत त्या कायद्यांमध्ये आपल्याला दिसतंय की बालकांच्या मोफत व सक्तीचं जे शिक्षण आहे त्याचा 2009 जो कायदा झालाय तो पण यामध्ये ऍड केलाय. तसेच पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007 हा पण काय करण्यात आलाय मित्रांनो, तुमच्या सिलेबसमध्ये ऍड करण्यात आलेला आहे. तसेच संविधान व मानव अधिकार अंतर्गत बालकांचे संरक्षण, मोफत कायदा सहाय्यता, तसेच जनहित याचिका संकल्पना याविषयीची माहिती तुम्हाला ऍड करण्यात आलेली आहे. आपण वरती बघितलं लोक प्रशासनातील ज्या ज्या संकल्पना आहेत, ज्या दृष्टिकोन आहेत, हा पण तुमच्या सिलेबसमध्ये ऍड झालेला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये मग जे सार्वजनिक व्यवस्थापन असतील किंवा नागरी संस्था असतील, विकेंद्रीकरण किंवा डिसेंट्रलायझेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा प्रदत्तीकरण, ई गव्हर्नन्स, हे सगळे मुद्दे, ई गव्हर्नन्सशी संबंधित सर्व स्कीम, तसेच ई गव्हर्नन्सशी संबंधित सगळे ॲप्स, नवीन झालेले मोबाईल ॲप्स याबद्दलची माहिती, वेब पोर्टल्स, याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. ओके, सार्वजनिक धोरणामध्ये जर आपण बघितलं तर त्याची निर्मिती कशी होते, अंमलबजावणी कोण करतं, असे बेसिक पॉईंट त्यामध्ये घेतले. सार्वजनिक धोरणे आणि जागतिकीकरण यांचा काय संबंध आहे आणि भारतातील सार्वजनिक धोरणाची काय प्रक्रिया आहे हा पण तुमच्या अभ्यासाचा मुद्दा असणार आहे. ओके, हा झाला मित्रांनो पेपर 2 बद्दलचा पूर्ण सिलेबस. ओके, व्हिडिओ थोडा लेंदी होतोय पण ह्या मुद्द्यांना हात घालणं तितकंच गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला ते अभ्यासामध्ये कसे आणायचे हे समजणार नाहीत, म्हणून हा प्रयत्न. ओके, कम टू द नेक्स्ट पेपर, जो लास्ट पेपर असणार आहे. यामध्ये आपण वरती बघितलं की पेपर 2 मध्ये पण शिक्षणाचा हक्क वगैरे टाकला होता. यामध्ये शिक्षणाचा हक्क 2009 तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धरण जे आहे 2019, ओके, न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याप्रमाणे त्याचे डिटेल्स आपल्याला घ्यायचे आहेत. आणि यामध्ये काही गोष्टी ऍड झाल्या आहेत, त्या म्हणजे राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती, उद्योग संस्था भागीदारी, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपसाठीच्या प्रोग्राम्स, क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी, ओके, एखाद्याची स्वतःची उद्योजक एकक सेटअप करत आहे, तसेच लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय, म्हणजे साधारण 14 वर्षानंतरचा जे आहे तुमचं व्होकेशनल एज्युकेशन त्या संबंधीचा परिचय, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण म्हणजे हॉस्पिटॅलिटी किंवा हॉस्पिटल्स किंवा पॅरामेडिकल्स या संदर्भातल्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स, महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण काय देऊ शकतो आपण, आणि व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम, हाही महत्वाचा मुद्दा यामध्ये ऍड झालेला आहे. आणि व्यावसायिक शिक्षण आणि शैक्षणिक जो आपला शिक्षणाचे जे राष्ट्रीय धोरण आहेत त्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाला असलेलं महत्व, हा पॉइंट अधोरेखित करण्यासारखा आहे. ओके, कम टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो तुमचा ग्रामीण विकास याच्याशी संबंधित आहे आणि त्यामध्ये अपडेट झालेले आहेत. त्यामध्ये अपडेट काय झाले मित्रांनो, ग्रामीण विकासात अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, बरोबर आहे, जसं सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण म्हणतो, किंवा मायक्रो फायनान्स कंपन्या ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्म वित्त कंपन्या किंवा SHG ज्याला म्हटलं जातं, त्या संस्थांना यामध्ये ऍड केलेत. मग त्या संस्था कुठल्या कुठल्या आहेत, ओके, त्याच्याविषयी आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मिशन अंत्योदय आणि ग्रामस्वराज्य अभियान हे पण यासाठी महत्वाचं आहे. ओके,
कम टू द नेक्स्ट पॉइंट जो ऐड झालेला आहे तो म्हणजे काय प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस हे जे प्रोग्राम चालू झाले होते 1975 वगैरे पासून त्या प्रोग्राम्सला आपण परत कंटिन्यू करतोय आणि यामध्ये या गोष्टी इथे ऍड झालेला आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर या ठिकाणी दिसतंय पेपर 3 मध्ये आपल्याला की नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप तसेच राष्ट्रीय युवा धोरण नॅशनल यूथ मिशन काय आहे ते पण आपल्याला बघायला मिळतंय. तसेच जंगल विषयक अधिकार कायदा हाही मुद्दा तुमच्या पेपर 3 च्या सिलेबस मध्ये नवीन ऍड झालेला आहे. ओके, त्यानंतर वयोवृद्ध लोकांचे कल्याण त्यांचं जे समस्या त्याच्यासाठी शासकीय धोरण कुठले आहेत कुठल्या कुठल्या योजना आहेत कुठल्या कुठल्या म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट स्कीम आणि आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत ज्या या गोष्टीसाठी मदत करतात त्यांच्याविषयीची माहिती विशेष माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे. ऑल राईट, कम टू द नेक्स्ट पॉइंट जो ऍड झाला यामध्ये इथे दिसतंय आपल्याला तो पॉइंट आहे साफ्टा इन्स्टिट्यूशन नाफ्टा इन्स्टिट्यूशन ब्रिक्स किंवा आरसीईपी आरसीईपी रिजनल कॉर्पोरेशन ऑफ इकॉनॉमिक पॉलिसीज ज्याला म्हटलं जातं. करेक्ट आहे, साफ्टा फ्री ट्रेड अग्रीमेंट जे आहेत साऊथ एशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट बरोबर ब्रिक्स ह्या ज्या संस्था आहेत या याच्यामध्ये काय केलेल्या आहेत ऍड करण्यात आलेल्या आहेत. ओके, सो आज आपण पेपर 1 पेपर 2 आणि पेपर 3 यांच्यामध्ये जे नवीन पॉइंट्स ऍड झालेत या सिलेबस विषयी माहिती जाणून घेतली. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून करून बघा, एक वेळेस काय करा सिलेबसच्या कॉपीची PDF तुमच्याकडे ठेवा आणि त्यासोबत हे लेक्चर बघितलं तर तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.